नाशिक महावितरण कार्यालयासमोर असलेले जुने झाड मंगळवारी रात्री अचानक कोसळल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. बिटको सिग्नल जवळ नाशिक महावितरणाचे कार्यालय. या ठिकाणी अनेक वर्षांपासूनची जुनी झाड आहेत. काही झाड रस्त्याच्या मध्यभागी आहेत, त्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता वर्तवली जाते. मात्र मंगळवारी रात्री 10:30 सुमारास अचानक झाड कोसळल्यानं सुदैवानं दुर्घटना टळली आहे. शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख श्रीकांत मगर यांनी घटनास्थळी जाऊन अग्निशमन दलाला तात्काळ कळवले. त्यानंतर विकास पाटील, गणेश मगर, सूरज गोसावी, मुनाब शेख, स्वप्नील पाटील, रोहन ताजनपुरे, सर्वेश चौधरी, रौफ शेख यांच्यासह अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी काही वेळात रस्त्यावरील झाड बाजूला करून वाहतूक कोंडी सुरळीत केली आहे. जागर जनस्थानासाठी संदीप नवसे, नाशिक रोड.